विश्वास नसता आम्ही शिंदे साहेबांवरती तो वेळ दिलाच नसता. विश्वास आहे आणि मुख्यमंत्री देऊ शकतात म्हणूनच आतापर्यंत होता, आजही आहे म्हणा. पण त्यांनी ते गुन्ह्याच्या बाबत जे स्टेटमेंट केलं ते आम्हाला अमान्य, कारण त्यांनी सांगितलेलं गुन्हे मागं घेऊ आणि अटक कोणाला करणार नाही. त्यामुळं आमच्या थोडा आता संभ्रम त्यांच्याविषयी निर्माण व्हायला लागला आहे. होण्याच्या अगोदर जर त्यांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये दुरुस्ती केली तर बरं होईल, आणि त्यांनी काही लोक पेरलेत ते जर थांबले तर बरं होईल. ते लोडा खोडा कोण आहे ते भुचकानं कुठून आणलं आहे मध्येच, ते काय मराठ्यांविषयी बोलत आहे त्याला काही गरज नाही आमच्या भानगडीत पडायची मराठ्यांच्या. आणखीन ते दरेकर आणि दोन तीन जण आहेत, त्यांनी जरा त्यांचे मोरके जरा त्यांना चांगली भूमिका सांगितली तर बरं होईल, कारण त्यांच्यामुळं फडणवीस साहेबांची प्रतिमा मलिन होणार आहे आणि मराठ्यांच्या नजरेतून फडणवीस साहेबांनी पडू नये ही विनंती आहे. शेवटी प्रश्न त्यांचा आहे, लढायला आम्ही सज्ज आहेत, आमचा नाविलाज होऊ शकतो. नितेश राणे यांचं म्हणणं आहे की फडणवीस साहेबांवर तुम्ही टीका करू नका, तुम्हाला कोण स्क्रिप्ट येते ते आम्ही सांगू नका. तुम्ही मला कोण स्क्रिप्ट पाठवतोय भाषण करायचं ते गेल्यानं शिकायचं बंद करा म्हणा तुम्ही. आता तुम्हाला लई वेळ सांगितलं आम्ही, तुम्ही शांत राहा, आम्ही तुमचा आदर करतोय. तुम्ही दरबारींना टोकरीत असलात तर नाविलाजन आम्हालाही तुम्हाला उत्तरं द्यावं लागतील ना. आता हे शेवटचं सांगतो की त्यांनी जरा धीरानं घ्यावं, मराठा समाजाच्या विरोधात त्यांनी जाऊ नये, कारण त्यांनी मराठा समाजासाठी खूप काम केलेलं आहे, म्हणून त्यांनी समितीतही काम केलेलं आहे, म्हणून त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. म्हणून आत्तापर्यंत आम्ही त्यांच्या बोललो नाही, ते खूप खालच्या टोकाला जाऊन कित्येक वेळेस तरी बोललेले आहेत, आम्ही सोडलं. याचा अर्थ त्यांनी बी थोडं आता समजून घ्या, नसतं आम्हालाही बोलावं लागणार. त्याला काय येतो त्याला काय नाही ते होईल ते देऊसुद्धा, पण त्याला कामच काही नाही. ते काही ते काय झालं ते बराळ येऊन झालं सर, त्याला काय सुचं नाही, त्याला महत्त्व देण्याची गरज नाही.